पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे आणि इथे पहिला चेंडू इथे लॉन्ग ऑफ फ्लाय तिथे अमोल पवार आहे चेंडू कव्हर करेल आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल येताना पाहिलं मिळते एका धावसंख्येने इथे भूषण आपलं खातं खोलतोय राजू आता स्ट्राईकला येताना पाहिलं मिळते महेश महाजन आहे पहिल्या षटकासाठी सामना आहे 5 षटकांचा महेश तयार आहे राजूसाठी मारा करेल या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर ते खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आबा स्वतः चेंडू कव्हर करताना पाहिले मिळेल एक सिंगल येईल धाबरक धावसंख्या पुढे जाऊन पोचते संघाची धावसंख्या जी आहे ती 2 हा चेंडू सुरेख या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे चेंडू कव्हरला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर छत्रपतींचा छावा इथे मध्ये 6 धावा अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत धावपळ कधी धावसंख्या 8 या दरम्यानचा चेंडू परत एकदा फाईन लेगला खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर आहे चौकार धावा 12 पैकी 11 भूषणने बनवल्यात परत एकदा चेंडू मिड विकेटला पाठवला सीमा रेषेच्या बाहेर षटकार आता पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकरची धावसंख्या 18 धावा आहेत आज दिवसभरामध्ये खूप साऱ्या षटकांमध्ये आम्ही 17-18 अशा धावा पाहिलेल्या आहेत बऱ्याच वेळा याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये गणेश अप्पा खांदिवले सुद्धा 18 धावा खर्च केल्या होत्या त्याच्यानंतर अगदी आपण पाहिलं रोहित ओहळने सुद्धा 17 धावा खर्च केल्या गेल्या होत्या एकाच षटकामध्ये त्याच्यानंतर आपण पाहिलं 17 धावा आशिषभाऊ खांदिवेने मात्र खर्च केल्या गेल्या होत्या त्यानंतर हां ते बॉल द्या तुमच्या समोर आहे 18 धावा नवनाथने पहिल्या सामन्यात खर्च केल्या होत्या 19 संजय पितांबरेने खर्च केल्या होत्या या दरम्यान ते हलक्या तरी चेंडू खेळून काढायचा प्रयत्न केला गेला त्या दरम्यान आपण पाहतोय धापडकरची धावसंख्या 1 ने पुढे जाईल संघाची धावसंख्या 19 आहे 18 धावा दुसरा सामना आम्ही पाहिला पहिला सामना पाहिला त्यातला दुसरा डाव संदीप शिंगाणेने खर्च केले गेले होते बऱ्याच वेळा आज 17-18-19 या धावा आहेत ना या षटकांमध्ये येताना पाहायला मिळालेल्या काही षटकामध्ये 22 आल्या काही षटकामध्ये 21 आल्या काही षटकामध्ये 27 आल्या हा धावफलक आम्ही पाहिलेला आहे पण पहिल्या षटकाची सुरुवात होत असताना बऱ्याच वेळा इथे फुल टॉस भूषण थांबायला तयार नाहीये षटकार ट्वेंटी फाइव
परत एकदा लान्सिंग डाउन द विकेट चिन्ह मिड विकेट सी मारा चबार वन मोर चार रन चौका चौकार चिरो पॉइंट धापल करती धाव संख्या जर आपण पाहिली तर एक 29 गोलंदाज तैयार अमोल अक्रॉस द लाइन खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू खराब चेंडू डावेष्टीच्या बाहेर निश्चित प्रमाण आपण पाहतोय धापलक वाढेल 30 वरती तीस धावा या दरम्यान आपण पाहतोय परत एकदा यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु धाव घेतली गेली नाही चिन्ह मात्र निर्धाव असेल स्थिर आहे 30 या धावसंख्येवरती अमोल परत येतो तयार थोडासा काड मंत्र राजू भूषणला देताना आपल्याला पाहायला मिळतोय ज्या भूषणने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 27 धावा बनवल्यात 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत चेंडू उसळलाय पंचाकडे हलकसा अपील परंतु इथे व्हाईट बॉल चेंडू खराब आहे धापलक वाढला जाईल संघाची धावा संख्या 31 परत एकदा वाईट धापराकडे धावसंख्या 32 अमोल पवार इथे मात्र थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळालाय 2-2 गो 4 चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेत आणि या 4 चेंडूमध्ये त्याने धावा खर्च केलेले आहेत 14 आणि हा 5वा चेंडू आम्ही पाहिलाय आणि या 5व्या चेंडूवरती लेग बाय चिरपणे एक धाव तो खर्च करताना पाहायला मिळतो 33 वरती धापल्या गे षटक क्रमांक दुसरा चालू असताना जे गणेश संघ उपस्थित झाला असेल जय गणेश तर प्लेइंग 11 द्या आणि शिवतेज प्लेइंग 11 द्या ज्या ठिकाणी अपडेट करता येईल लवकर जोरदार चेंडू परत एकदा बाई डावेष्टीच्या बऱ्याच वेळा बाहेर चेंडू पडलाय अजून एक वाईट आलाय पंचग्रहल कसा अपील यात्रा म्हणजे केलं जाते त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू इथे बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळाला नाही अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं जाते 2 षटक संपली 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या बिनबाद 34 धावा 17च्या सरासरीने धापलक बनवलाय राजू चिगरे 3 चेंडू खेळलाय 2 वरती नाबाद आहे पण भूषण गाडवे जो आहे मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूमध्ये तब्बल 27 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवलेले अगोदरचा सामना आणि आत्ताचा सामना पकडून ही जोडी अजूनही नाबाद आहेत नाबाद 133 आहे कारण याच्या अगोदर नाबाद 99 केले होते आणि आत्ता नाबाद 34 आहे सुमित रोहित ओवाळ गोलंदाजी मारा कोणत्या ठिकाणी आपण पाहतोय चौतीस वरती दापलक या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय
रोहित तैयार या दरमियान चिंडू पाठवला जाईल लॉन्गनला सी मारेच्या बाहेर आहे आबाच्या डोक्यावरून षटकाचे रन संख्या 40 रोहित सुद्धा स्वागत केलंय षटकाराने या वेळेचा चिंडू अगोदरच बॅट फिरवली गेली त्यानंतर चिंडू मात्र हळुवारपणे इष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे धाबरका धावसंख्या नाबाद 40 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत खांदवेनगर स्पोर्ट्स क्लब खांदवेनगर आपल्याला हा एक संघ पाहायला मिळतोय त्यांच्या विरोधात अमर युवा प्रतिष्ठान हा एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय परत एकदा डॉट लागोपाठचा दुसरा चिंडू इथे डॉट येताना पाहायला मिळालाय पहिल्या चिंडूवरती षटकार त्यानंतरच्या दोन्ही चिंडूवरती एकही धाव खर्च केले नाही गोलंदाज रोहित ओहळने राजू चिगरे परत एकदा थोडासा काड मंत्र देताना पाहायला मिळेल याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारचे डॉट बॉल गेले त्यानंतर राजू चिगरेने काड मंत्र दिला पुढच्या चिंडूवरती आक्रमण केलं इथं भूषण परत एकदा स्ट्राईकला आहे राजू चिगरेने कानमंत्र दिलाय आणि फुलटॉस चिंडू त्याचा फायदा या दरम्यान होताना पाहायला मिळाला नाही कृष्णा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चिंडू कव्हर करेल तिथे एक धाव निश्चितप्रमाणे फलंदाजाच्या खात्यामध्ये वाढली जाईल संघाची धावसंख्या 41 आहे पट्टीवाने राजू चिगरेसाठी हा चिंडू अतिशय सुरेख आहे रोहितने खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केले लेग मॅचवर पण एक सिंगल खर्च करतोय 42 वरती धावपळ आहे रोहित परत एकदा गोलंदाजीवरती तयार असेल त्याचा हा शेवटचा चिंडू आहे 42 वरती धावपळ आहे इथे चिंडू खूप उंची घेतोय जेल या दरम्यान होऊ शकला नाही कारण क्षेत्ररक्षक चिंडूवरती पोहोचलाच नव्हता इष्टरक्षक चिंडूवरती पोहोचला नाही त्या दरम्यान आपण पाहतोय दोन धावा आल्यात तीन षटक संपेल या षटकात धावा आल्यात त्या षटकार येऊन सुद्धा फक्त 10 आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 44 रन विदाऊट लॉस नाबाद 44 आहे अजून एक दोन षटक इथे यायचे बाकी आहेत बोला सर ऑर्गनायझर
इथे बिघडकांचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, फलंदाज क्रमांक पहिला बाद। राजू या दरम्यान बाद होता पाहायला मिळाले, वैयक्तिक चार धावा राजूच्या पाहायला मिळाल्यात, सहा चेंडूमध्ये एक, पण त्यांनी दिलेली सात भूषणं अतिशय महत्त्वाची होती। नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय, उर्वरित आता या डावातले चेंडू यायचे बाकी राहिलेले आहेत ते एकूण दहा, दहा चेंडू अजून यायचे बाकी आहेत। या दहा चेंडूपैकी निलेश आणि भूषण कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्याला पाहायचं आहे। इथे धाव एक धाव आहे, धाप्रकारची धावसंख्या वाढेल, पण ही एक धाव मला वाटतं लेग बाय चेंडू पडाय, धाप्रकार धावसंख्या 47। इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय, पाठीमागच्या बाजूला कृष्णा आहे, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय। भूषण सातत्य फटक्यामध्ये कशा प्रकारे ठेवणार आहे, अमोल परत एकदा तयार असेल, चौथं षटक चालू असताना एक बाद 47 धावा आहेत। यावेळेचा चेंडू परत एकदा इष्टरक्षण झाली, थोडीशी चूक आहे, एक धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न कदाचित होतो की पाहूया, परंतु नकार आहे। इथे इष्टरक्षक सुमित चेंडूवरती झटपट आलाय, बाई चेंडू पण एक सिंगल, धाप्रकार धावसंख्या 48, एक चेंडू अजूनही या षटकातला यायचा बाकी आहे। इथे परत एकदा हा चेंडूला जवाब आहे आणि इथे विकेट आहे, फलंदाज बाद, निलेश खांदवे शून्यावर बाद। एक राजू चिगरे बात केला आणि त्याचबरोबर निलेश त्याला मात्र त्यांनी बात केलं, पाचवं षटक आता टाकलं जाईल आणि पाचव्या षटकासाठी सुमित खांदवे इथं अगदी आपण पाहतोय गोलंदाज आहे। इथे चेंडू डावेष्टीच्या बाहेर, वाईट चेंडू खराब, क्षेत्ररक्षण मात्र अमोलचा लाजवाब, फिकी सुद्धा सुरेख, दोन धावा आल्यात, संघाचा अर्धशतक पूर्ण झाले 51 धावा। इथे जगणे स्पोर्ट्स क्लब काळबूर वस्ती
यांची प्लेइंग 11 या ठिकाणी आलेली आहे। तुमची प्लेइंग 11 5 वाजता मग 5 मिनिटांनी बर हां इथे चिंड आवेत आहे फलंदाज बाद रे चलते हैं सादर करता है सुपर हिट गीत राडा राडा। शेवटच्या षटकातले काही चेंडू याचे बाकी आहेत। चेंडू उज्वेष्टीच्या बाहेर वाईट बॉल दापले क्वाडेल संघ धावसंख्या 52 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये पाचवा षटक चालू असताना पाचव्या षटकातले मात्र चेंडू याचे बाकी राहिले ते अजूनही 4। स्ट्राईकच्या बाजूला अक्षय पैलवान आहे नॉन ट्रॅकच्या बाजूला समीर सय्यद आहे। 3 फलंदाज जे बाद आहेत तिन्ही तगडे फलंदाज बाद झालेत। फुल टॉस इथं फुल टॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही तिथे लॉंगॉनला चेंडू असेल तिथे आबा चेंडू मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील। एक धाव आली दाबराका धाव संख्या 53 धावा अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत पाचव्या षटकातले। चेंडू अगदी आपण पाहतो की आपली खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सुरेख कामगिरी करतोय आणि त्या दरम्यान 2 धावा धापल्या 55 3 बाद 55 अजून 2 चेंडू यायचे बाकी 60+ चांगली धावसंख्या म्हणते। हे शेवटचे 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत। फुल टॉस आहे परत एकदा आपण पाहतोय एक धावतर येणार आहे दुसरीचा प्रयत्न परत एकदा केला आणि फलंदाज बाद 4/56। गणेश खडसे शेवटचा चेंडू आहे 4/56 धावा आहे आणि या दरम्यान चेंडू मिड विकेटला तिथे जेल सुटला। एक धाव दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न 2 धावा आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झालाय। टोटल स्कोर परत एकदा 58 हिच्या अगोदर सुद्धा 58 झाले होते आता सुद्धा 58 झाल्यात 59 बनवायचे आहेत।
कांदिवलीनगर चला, त्याच्यानंतर अजून एक मॅच आहे। चला जयगणेश स्पोर्ट्स काळभोर वसीचा कॅप्टन अनिकेत काळभोर चला, आणि शिवते स्पोर्ट्स शिवनगर कॅप्टन विठ्ठल मोजे, दोन्ही संघाचे कॅप्टन। चला टॉस करू आपण, एक इनिंग निश्चितप्रमाणे संपलेली आहे, त्याच्यानंतर सामना होणार आहे। ब गटातला पहिला जयगणेश आणि शिवतेज, जयगणेश संघाचे संघमालक सुधीरप्पा काळभोर आहेत आणि शिवतेज संघाचे संघमालक संदीपभाऊ मोजे आहेत। धनंजय रणखाम, धनंजय रणखाम कुठं असेल तर संपर्क करा। चला मॅच सुरू करणं गरजेचं आहे। गोलंदाज संतोष चव्हाण आहे, अमोल पवार आणि आबा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळणार आहे। दरम्यानच्या काळात ठिकाणी आदरणीय सनी खानवे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दुसऱ्या डावाला सुरुवात आहे, 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाज संतोष चव्हाण गोलंदाजीवरती तयार आहे। पहिला चेंडू इथे संतोषचा अमोल पवार साठी आणि पहिला चेंडू उजवीच्या पार, वाईट चेंडू खराब, डावाची सुरुवात खराब चेंडूने झाली, वाईट बॉलने इथे सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली। संतोष चव्हाण तयार आहे परत एकदा उजव्या हाताने, इथे रिवर्सचा प्रयत्न होता, चेंडू मात्र डॉट असणार आहे। फुलटॉस आहे, चेंडूस इथे कुठल्या क्षेत्रक्षकाला संधी नसेल, सी मार्शाच्या बाहेर पाठवलाय अमोल पवारने, 4 रन।
थैंक यू थैंक यू। इथे लॉन्गला परत एकदा चिंड पाठवलं जाईल सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउंस टू बाउंस चार रन चौका। धापलक वाढला गेला, संघाची धाव संख्या नऊ। पहिला चेंडू खराब, त्यानंतरचा चेंडू डॉट, नंतर लागोपाठ दोन वाईड आणि त्यानंतरचा दोन चौकार आणि त्यानंतरचा चेंडू इथे निर्धाव येताना पाहायला मिळाला। नऊ वरती धापल्या खेळकडे आपल्याला जो पाहायला मिळतोय। या दरम्यान डान्सिंग डाउन द विकेट, फिर से एक बार चार रन चौकार। रिवर्स स्ट्रोक, अजून एक चौकार आलाय, चार रन। स्कोर बोला सर। हाँ, पहिल्या गेमचा षटक संपलं, पहिला षटकाच्या समाप्तीनंतर धापड़ेकरती धावा संख्या जी आहे ती 17 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात। त्या 17 येत असताना इथे चार चौकार एकाच षटकात आलेत, एकाच ओव्हरमध्ये आलेले। आता आबा स्ट्राइकला दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार, पाहिजे काय करमत करते दाबा। इथे आतापर्यंत जर पाहिलं कुणीच विकेट हॅट्रिक पूर्ण केली नाही, कुणी षटकार हॅट्रिक पूर्ण केली नाही, कुणी चौकार हॅट्रिक पूर्ण केली नाही। संदीप शिंगाडे गोलंदाजीवरती तयार आहे। आतापर्यंत पाच वेळेस संधी आली फलंदाजांना, लागोपाठ दोन लागोपाठ पाच वेळा ही संधी आली फलंदाजांना षटकार हॅट्रिकची। दोन दोन षटकार खेळले गेले लागोपाठ, पण लागोपाठचा तिसरा षटकार आला नाही। त्यातल्या पाचपैकी तीन संधी तर मला वाटतं आशिष खांडवेचे आहेत। इथे आवाज सुद्धा जबरदस्त कामगिरी करतोय, चार रन चौकार। धावप्रकारती धावसंख्या 22 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, 22 धावा झाल्यात, 22 चेंडू राहिलेत आणि या 22 चेंडूमध्ये 37 धावा या दरम्यान ज्या बनवायच्या। जो जिंकेल तो सुपर 12ला, जो पराभूत होईल तो या स्पर्धेच्या कॉलबॅक राऊंडला। उज्जीवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल, धापड़ा धाव संख्या 23।
23 परत एकदा खराब उजव्या एसटी च्या बाहेर परत एकदा चिन्ह आहे दाबलक 24 फुलटॉस है गुड़खा टेक और ये तमाशा देख धापलक धावसंख्या वाढेल संघाची धावसंख्या 34 वरती धापलक 34 मधल्या 26 एकट्या अमोल पवारच्या आहेत परत एकदा आपण पाहतोय चेंडू एका चाताने परंतु चिंच्या भिंतीसारखा अगदी तटस्थ उभा राहिला होता चांगलं क्षेत्ररक्षण 3 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या 1 धावा आली 2 षटक संपली 18 धावा परत एकदा आल्या आणि धापरक धावा संख्या 35 धावा 35 35 वरती धापड्याकडे आपण पाहतोय शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 24 18 चेंडू 24 धावा धापलक धावसंख्या जर आपण पाहिली या ठिकाणी निश्चितप्रमाणे आहे 36 नाबा 36 धावा या ठिकाणी आपल्याला बाहेर मिळत आहे छत्तीस वरती धापड्याकडे आपण पाहतोय समीकरण आहे शेवटचे 17 चेंडू आणि 23 धावा 17 चेंडू 23
या दरम्यान चेंडू रिवर्स स्ट्रोक सी बार चे बार षटकार रिवर्स नाही इथे हे या दरम्यान खूप उंची घेतला चेंडू तिथे आबाचा झेल सुटला जीवनदान धापल्या 43 अजूनही बनवायच्या 16 चेंडू बाकी आहेत 15 अमोल पवार आणि आबाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नाबाद 43 धावा आहेत 43 विदाउट लॉस यानंतरचा होणारा सामना जेगणे स्पोर्ट्सच्या विरुद्ध शिवतेज टॉस जेगणे संघाने जिंकला आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवतेज संघाने या ठिकाणी फलंदाजीसाठी तयारीत राहायचं आहे ही आपल्याला विनंती आहे इथे आबाला मात्र दाखवून दिला जाते आबा तुझ्यापेक्षा मी लांब स्ट्रोक खेळू शकतो रिवर्स स्ट्रोकने षटकार आलाय अजून बनवायच्या 10 या षटकातले चेंडू बाकी आहेत 2 या डावातले 14 10 धाबा बनवायच्या आहेत अजून इथे परत एकदा आपण पाहिलंय तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब आहे आणि एका धावसंख्येनंतर धापलक वाढला जाईल संघाची धावसंख्या बोला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते इथे बीमर आहे की नाही हे मात्र पाहिलं जाणार आहे जेगणे स्पोर्ट्स संघ तयारीमध्ये राहा पलीकडच्या डागआउटमध्ये बसलेला जेगणे संघ तसं वास्तविक पाहता उजव्या बाजूने इकडून आला असता लवकरात लवकर पोहोचला असता परंतु तो संघ पलीकडच्या बाजूने आला कारण पलीकडे मित्राचा संघ बसलाय मग शिवराज संघातील सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं त्यांच्याकडून बेस्ट ऑफ लक घेतलं आणि हा संघ आता पहिल्या सामन्यासाठी शिवतेच्या संघाच्या वरचा लढण्यासाठी तयार झाला ज्या संघाने टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण स्वीकारले डगआउट कोणतंय शिवनेरी का रायगड डगआउट चॉईस तुमच्याकडे आहे जो संघ टॉस जिंकतो तो डगआउट चॉईस करतो इकडे रायगड तुम्हाला शिवनेरीच पाहिजे होती बरोबर कारण तुमच्या नावाची सुरुवात शिव पासून होते आणि तुम्हाला पहिल्या सामन्यात डगआउट सुद्धा शिव नावानेच हवं होतं शिवतेज आणि शिवनेरी इथे काय निर्णय येतो आपण पाहू नो बॉल बीमर आहे नो बॉल आहे आताची एक सिंगल प्लस नो अशा दोन धावा अजून बनवायच्या आहेत 8 14 चेंडू 8 धावा व्हाईट बॉल धापल्याक वाढला जाईल व्हाईट बॉलच्या रूपाने संघाची धावसंख्या 52 फ्रीड कंटिन्यू या दरम्यान चेंज ऑफ पेस केला गेला होता चेंडू पूर्णपणे डॉट आलाय चेंडू निर्धाव आलेला आहे 52 वरती धापल्या ठिकाणी आपण पाहतोय
या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉन्गॉनला तिथे चेंडू कवर केला गेलाय, तिथे धाव घेतली गेली नाही, तीन षटकं संपली, तीन षटकांच्या समाप्तीनंतर नाबाद 52 धावा, 12 चेंडू, 7 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे, 5 वाजलेले, कारण याच्यानंतरचा सामना 6 षटकांचा आहे. या स्पर्धेतली सेकंड हायस्ट पार्टनरशिप, पहिल्या विकेटसाठी याच्या अगोदरची होती ती 99 ची, जो संघ आता क्षेत्ररक्षण करतोय त्याच संघाची, भूषण आणि राजू नावात 99 धावसंख्येची भागीदारी पहिल्या विकेटला आहे. आणि इथं जर आपण पाहिलं तर आत्ता त्या पाठोपाठ आबा आणि अमोल या दोघांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी मोठी आहे, नाबाद 52 धावा आहे. इथे षटक क्रमांक 15 आतमध्ये 14 टाकण्यासाठी संदीप शिंगाळे याला या दरम्यान जे पाचारण केले गेलेले आहे. स्ट्राईकला स्वतः अमोल पवार आहे, नाबाद 35 धावा त्याच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान फुल टॉस आणि मिड विकेट षटकार. जय गणेश स्पोर्ट्स, तुम्हाला फलंदाजी करायची नंतर चेसिंगला अंधार पडायला नको, हा मग नंतर तुम्हाला चेसिंग करायची ना. आणि इथे अमोल पवार बिग हिट करतोय आणि इथे षटकार आलाय. कॉलबॅकला पोहोचला संघ गांधीनगर स्पोर्ट्स गांधीनगर, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी, अभिनंदन असेल अमर युवा प्रतिष्ठान संघाच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब निश्चितप्रमाणे दरम्यान अगदी जो दिला जाणार आहे, आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल तो 15 चेंडूमध्ये 47 धावसंख्येची नाबाद खेळी करणारा, 2 षटकात 15 धावा खर्च करत 17 धावा खर्च करत 2 विकेट मिळवणारा अमोल पवार हा असणार आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जगाने संघ चला क्षेत्ररक्षणासाठी लवकर चला, कारण याच्यानंतर तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला असं वाटतं की आता खूप मोठं उजेड आहे, आता प्रकाश खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण आता सामना 6 षटकांचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता 5 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आत्तापासून वेळ वाचवणं गरजेचं राहील. धनंजय रणखांब अमोल पवार उपस्थित झाले, ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. या सनी भाऊ, सनी भाऊना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. अमोल पवार यांना असणार आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब. सनी भाऊ खांदवे, बरं
अरविंद सर अरविंद शुक्ला सर इनकी शुभ हाथों से हम मैन ऑफ द मैच का किताब प्रदान करने वाले अमोल पवार इनके लिए बॅट्समन चला आणि दोन्ही टीमला विनंती असणार आहे जर इथे तुमचा अतिरिक्त खेळाडू जर पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर हजर नसेल तर 5 रनची पेनल्टी असणार आहे ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा